नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरण या विषयाच्या अंतर्गत आपण समास किंवा सामासिक शब्द या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. नेमकं समास म्हणजे काय, समासाचे प्रकार किती आहेत, त्या विविध प्रकारावर प्रश्न कसे विचारले जातात, आणि या अगोदर झालेल्या ज्या काही TET दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका आहेत 2013 ते 2021 पर्यंतच्या, यामध्ये या टॉपिकच्या संदर्भानं कसे प्रश्न आलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला एक दिशादर्शन या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसिद्धी पार्ट 1 मध्ये सिद्ध शब्द व साधित शब्द याविषयी माहिती घेतली. त्यामधील साधित शब्द चे जे उप 3 प्रकार आहेत, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित व अभ्यस्त शब्द, याची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. हा व्हिडिओ आपण स्वतंत्र जो 4th प्रकार आहे सामासिक शब्द किंवा समास यावर बनवत आहोत. तर बघा, सामासिक शब्द किंवा समास यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ यासाठी घेतला आहे कारण भरपूर प्रश्न आहेत, टॉपिकही मोठा आहे. शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द किंवा समास असे म्हणतात. समास म्हणजेच सामासिक शब्द हा शब्दसिद्धीचाच एक प्रकार आहे. बघा, शब्दसिद्धीचे सिद्ध शब्द, साधित शब्द, अभ्यस्त शब्द. आता यामध्ये साधित शब्दाचे जे उपप्रकार आहेत त्यापैकी सामासिक शब्द हा एक उपप्रकार आहे. आता आपण पुढे बघूयात. बघा, समास म्हणजे एकत्र करणे होय. समास हा शब्द सम प्लस अस या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. समासात कमीत कमी 2 शब्द किंवा पदे एकत्र येतात. विग्रह काय आहे? विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण किंवा फोड म्हणजे विग्रह होय. आता हे जे आहे सगळं हे आपण एका उदाहरणानं पुढे समजून घेणार आहोत. सामासिक शब्द तयार होताना 2 वर्ण एकत्र येऊन जोड शब्द तयार होत नाही तर 2 पदांमधील संबंध दाखवणारे शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लोप पाहून जोड शब्द तयार होतो. समास सोडवताना साधारणतः पहिल्या पदाचे वगळलेले गाळलेले प्रत्यय, अव्यय किंवा इतर शब्द वापरून समासातील पदाचा अन्योन्य संबंध स्पष्ट केला जातो. आता हे जे सगळं आपण रीड केलं आहे याचं आपण एक उदाहरण घेऊ. आता बघा, काय म्हटले ते समास म्हणजे एकत्र करणे, ठीक आहे. आता शब्द आहे बघा, महान, असे, राष्ट्र, बरोबर आहे. आता महान असे राष्ट्र यापासून आपण शब्द बनवतो महाराष्ट्र, बरोबर आहे. मग यामध्ये काय झालं, एकतर समास म्हणजे एकत्र करणे, महान असे राष्ट्र याचा एकत्रित शब्द झाला महाराष्ट्र, हा झाला सामासिक शब्द. आता यात कमीत कमी 2 किंवा अधिक पदे एकत्र येतात. किती आहेत? 1, 2 आणि 3. तर यातले महान आणि राष्ट्र हे 2 पदं आहेत. असे हा वगळलेला शब्द आहे. त्यात पुढे बघा की सामासिक शब्दाचा विग्रह करावा लागतो किंवा फोड. मग महाराष्ट्राची फोड काय? महान असे राष्ट्र. येतं लक्षात? आता बघा, मग समासाचे प्रमुख प्रकार आहेत बघा 4. कोणकोणते? अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. तर समासाचे जे त्यात कोणतं पद महत्त्वाचं आहे, तर अव्ययभावामध्ये पहिलं पद महत्त्वाचं आहे, तत्पुरुषमध्ये 2रं पद, द्वंद्वमध्ये 2 पदे आणि बहुव्रीहीमध्ये 2 पदे महत्त्वाची नाहीत. मग आता उदाहरण व विग्रह. दररोज, तर प्रत्येक दिवशी. बघा, इथं दर हा शब्द बोल्ड करून दिला आहे. घर जावई, जावई हा शब्द बोल्ड आहे, घरचा जावई. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण दोन्ही महत्त्वाचे. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो, यातले हे दोन्ही शब्द महत्त्वाचे नाही, तर यातून बोध होणारा महादेव हा 3रा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे कमी शब्दात समास म्हणलं की आपल्याला एवढं जाणवतं की एकूण मुख्य 4 प्रकार, अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. अव्ययभावामध्ये पहिलं पद प्रमुख, तत्पुरुषमध्ये 2रे पद प्रमुख, द्वंद्वमध्ये 2 पद प्रमुख आणि बहुव्रीहीमध्ये 2 पदे महत्त्वाचे नाही. आपण या अगोदर आपल्या चॅनलला ऑलरेडी स्वतंत्र समासाचे 5 व्हिडिओ बनवलेले आहेत.
ज्यामध्ये अव्ययभाववर स्वतंत्र व्हिडिओ, तत्पुरुषवर स्वतंत्र व्हिडिओ, द्वंद्ववर स्वतंत्र व्हिडिओ आणि बहुव्रीहीवर स्वतंत्र व्हिडिओ असे एकूण स्वतंत्र 4 व्हिडिओ आणि 5वा व्हिडिओ समासाबद्दल विशेष माहिती असे एकूण 5 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्रामला आहे व व्हॉट्सअप चॅनललासुद्धा लिंक उपलब्ध आहे. आता आपण समासावर आलेल्या प्रश्नांविषयी चर्चा करूयात. अव्ययभाव समासाचे उदाहरण ओळखा. तर TET पेपर 1 2013 आलेला प्रश्न आहे. पहिलं उदाहरण आहे गैरशिस्त, हेच आपलं उत्तर आहे. पहिलाच पर्याय गैर म्हणजे नाही, शिस्त नाही म्हणजे शिस्त नसलेला. यामध्ये गैर हा फारशी उपसर्ग आहे, बरोबर. आता पुढे बघूयात वदनचंद्र, बरोबर आहे. वदनचंद्र हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. कर्मधारय समास म्हणजे तत्पुरुषचा उपप्रकार कर्मधारय, चंद्रासारखे वदन म्हणजे तोंड. आता नर्मदा विशेष नाम आहे आणि वाडे उडे असं काही नाही. अव्ययभाव समासातील शब्द कोणता 2020 प्रश्न आला. बघा गैरहजर आलं का लक्षात. 13 सुद्धा गैर शब्द आला होता, इथं पण गैरहजर, हजर नसलेला झालं आपलं उत्तर. फारशी प्रत्यय आहे तो. आता विद्याभ्यास, विद्या हाच अभ्यास, तत्पुरुष समास उपप्रकार कर्मधारय समास, तोंडपाठ तोंडाने पाठ, तृतीया तत्पुरुष समास. नवरात्र, नवरात्रींचा समुद्र, नवरात्रीचा समूह द्विगु समास, उपप्रकार तत्पुरुष समासाचा. पुढचा प्रश्न आहे तत्पुरुष समासातील शब्द ओळखायचा आहे. TET पेपर 2 2021. ओके लगेच आता बघा आपल्याला पर्याय आणि त्यावर आपण आता चर्चा करूयात. यथाशक्ती, गैरहजर, भवसागर, दररोज. ओके पहिल्या पहिल्या आपल्याला काय कळतं की आता यामध्ये यथाशक्ती तर काय, शक्ती प्रमाणे अव्ययभाव समास, बरोबर आहे. गैरहजर, हजर नसलेला काय आहे, अव्ययभाव समास, बरोबर आहे. पुढे पहा भवसागर, भावरूपी सागर, कर्मधारय समास, तत्पुरुष उपप्रकार, म्हणजे पर्याय 3 तर कन्फर्म उत्तर झालं. तुम्ही म्हणणार सर कन्फर्म शब्द का वापरला, एका मिनिटात स्पष्टीकरण कळेल. दररोज प्रत्येक दिवशी हा कन्फर्म काय आहे, अव्ययभाव समास. म्हणजे काय, यथाशक्ती आणि दररोज हे तर अव्ययभाव समास कटले. भवसागर कन्फर्म उत्तर आहे. गैरहजर, गैरहजर शब्द तो इकडे येतो. जर गैरहजर, हजर नसलेला असा आपण आता याचा जर उत्तर घेतलं तर हा झाला अव्ययभाव समास, गैर झाला प्रत्यय. ओके परंतु परीक्षा परिषदेनं 2 उत्तर दिलं. कसं, तर त्यांचं म्हणणे नाही हजर, नाही हजर, हजर शब्दाला महत्त्व दिलं आणि नाही हजर म्हणून नय तत्पुरुष आलं लक्षात. असं दोन्ही प्रकारचं स्पष्टीकरण होतं. उत्तर मात्र परीक्षा परिषदेनं दोन्ही दिलेत, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3. पुढे पाहायचं आहे तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा की राजप्रसाद, बरोबर आहे, विषयुक्त, ग्राम दैवत, पूजा अर्चा. मग आता आपण एका एकाची फोडपू आणि आपलं उत्तर ठरवू. तर एक तर कन्फर्म झालं आहे की राजप्रसाद, राजाचा प्रसाद हा पण तत्पुरुष समास आहे. विषयुक्त, विषाणेयुक्त हा पण तत्पुरुष समास. ग्रामदैवत, गावचे दैवत हा पण तत्पुरुष समास. पूजा अर्चा, पूजा अर्चा व इतर धार्मिक कार्यक्रम, समाहार द्वंद्व हा तर कटला. पण आपल्याला स्पष्ट विचारलं की तृतीया तत्पुरुष, राजाचा प्रासाद म्हणजे वाडा, राजमहल, षष्टी. विषयुक्त, विषाणेयुक्त बरोबर तृतीया, आणि ग्रामदैवत, गावचे दैवत षष्टी. आणि लक्षात, म्हणजे एवढ्या डीपमध्ये प्रश्न विचारला जातो. पुढे आहे की पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. षष्टी तत्पुरुष नाही ना, का, कारण पाण्यातील साप, पाण्यातील साप. मग आता ठिकाणदर्शक शब्दयोगी अव्यय वापरलं म्हणजे काय, सप्तमी, ऑप्शन 3. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता. अव्ययभाव पहिलं पद प्रमुख, बहुव्रीही दोन्ही पद महत्त्वाचे नाही, तिसरे पद महत्त्वाचे झालं उत्तर. तत्पुरुष दुसरे पद, द्वंद्व दोन्ही पण पद, पहिलं पण आणि दुसरं पण दोन्ही पण महत्त्वाचे. कोणत्याही समासात दोन्ही पदांना महत्त्वून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, बहुव्रीही समास. बघा सेम प्रश्न आला 13 आणि 17. ओके
शिवप्रिया हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? शिव आहे प्रिय जिला आशिती विभक्ती बहुरी समास, बरोबर आहे, जिला द्वितीया बहुरी समास, ऑप्शन नंबर एक. आता पहा आपण आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलला मराठीचे 2013 ते 2021 पर्यंत झालेले पहिल्या पेपरचे 7 आणि दुसऱ्या पेपरचे 7 एकूण 14 पेपरचं डिटेल स्पष्टीकरण असलेले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत. त्यांचं स्पष्टीकरणासहित लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा उपलब्ध आहे. पुढे आपण हा सगळा अभ्यास करून एक टेस्ट सिरीज बनवली आहे 2024 टी ई टीसाठी, ज्यामध्ये पेपर पॅटर्न फर्स्ट पेपरला हा असेल, सेकंड पेपरला हा असेल. पेपर तुम्हाला कसे मिळतील? तर 98-23-24-71 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. 400 रुपये फीस. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. पहिल्या पेपरला 400, दुसऱ्या पेपरला 400. जर दोन्ही पेपर जॉईन केले तर एकत्रित 700 रुपये, पण दुसरा पेपर फक्त सामाजिक शास्त्राचा आहे, गणित विज्ञानचा नाही. फोनपेला किंवा गुगल पेला नाव येईल गणेश विश्वनाथ गुजर किंवा ओएसिस करिअर पॉईंट. पेपर तुम्हाला कधी मिळतील? तर हा जो डायग्राम दिला आहे या डायग्रामला तारखा आहेत, पेपर दोनच्या या तारखा आहेत. या सगळ्या तारखांना सकाळी 8-11 पेपर येईल, दुपारी 2 यांसारखी, संध्याकाळी 8 विश्लेषणाचे व्हिडिओ येतील. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.